रिमझिम पाऊस, मातीचा ओला गंध, तप्त धरणीवर कसा बरसे स्वच्छंद, औचित असं आभाळ आले की मन पण कसं भरून येतं, आठवणीच्या शिळकावा होऊन अंगण सारं भिजून जातं। पाऊस आला की न भिजता पण आपण जरा चिंब होतो, आपापल्या भावलेल्या एखादा पावसाचा थेंब आपल्या तळ हातावर अहेतच झेलतो। बाहेरचा पाऊस त्याच्या सुरात गात असतो आणि आपल्या आतला पाऊस मनात तडलेला मेघ मल्हार अळवत बसतो। पाऊस तोच असला तरी प्रत्येक वेळी नवा भासतो, कधी आठवणच्या आसव घेऊन येईल तर कधी मजेकडे पाहून खट्याळ हसतो। पाऊस थांबला तरी चिंब मन थांबलं कुठे, हरवले जाऊन ते मेघांच्या गर्दीत दिसे, हरवलं जाऊन ते मेघांच्या गर्दीत दिसे। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आज आहे आपला अधिक महिन्याचा पहिला दिवस आणि अधिक श्रावण आहे हा। तर कालची जी पूजा केली होती दीपपूजनाची, तर कुठलीही पूजा केल्यानंतर त्या पूजेची उत्तर पूजा होणं हे खूप महत्वाचं असतं। की पूजा फक्त मांडली आणि नंतर अशीच उचलली असं कधीच करायचं नाही। तर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। आता दिव्यांमध्ये काय काय दिव्यांमध्ये थोडं थोडस तेल उरलं होतं आणि काही पूर्ण जळाले होते छान। तर आता ह्या दिव्यामध्ये मी थोडस तेल घातलंय आणि छोटासा एक दिवा इथे लावून घेते पहिले, कारण ही पूजा उचलल्याशिवाय मला माझी रोजची जी देवपूजा आहे ती करता येणार नाही, कारण जागा इथे छोटी आहे। तर बरेच तुम्ही प्रश्न कालच्या व्हिडिओमध्ये विचारले होते की ताई, हे जे 13 दिव्यांचं मध्ये तू पात्र ठेवलंयस तर ते कुठून घेतलंयस? तर ते मी ऑनलाईन अमेझॉन वरून घेतलं होतं आणि माझ्याकडे हे कुठकुठले दिवे आहेत, समय आहेत, बऱ्याच प्रकारचे दिवे आहेत माझ्याकडे, तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी केलेला आहे। तर ते तो व्हिडिओ मी तुम्हाला इथे कमेंटमध्ये पिन करेन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक देईन। तर त्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहेत लिंक्स, ज्या पण मी ऑनलाईन घेतलेले आहेत हे दिवे किंवा काय, तर त्याची लिंक मी दिलेली आहे। तर म्हणून तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला छान छान दिवे सुद्धा बघायला मिळतील की कुठकुठल्या प्रकारचे दिवे माझ्याकडे आहेत। तर दिवा प्रज्वलित केल्यानंतर अगरबत्ती फिरवून घ्यायची, त्यानंतर आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं। तर हे जे दिवे पिठाचे दिवे आपण बनवले होते, म्हणजे कणकेचे दिवे जे बनवले होते, तर ते गायीला खायला द्यायचे। तर दिवा लावल्यावर, अगरबत्ती लावल्यावरती, त्यानंतर पूजेच्या पाया पडून घ्यायचं, अक्षदा व्हायच्या तिथे आणि पूजेला नमस्कार करून आपण सांगायचं की ही पूजा करताना माझ्या हातून जर चुकून काही चुकीच्या गोष्टी, कळत नकळत काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर ती माफ करा आणि जी पण माझी पूजा होती तर ती मान्य करून घ्या। अशा प्रकारे आपण देवाला त्यानंतर गाराणं घालायचं, म्हणजे म्हणायचं। आणि त्यानंतर बघा, आता सगळे दिवे मी उचलते इथले, तर दिवे सगळे आता स्वच्छ करून ठेवणार। आता पुढे जसे जसे आपल्या पूजा येतील, आता एक 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 तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लागतात। तर त्यातल्या त्यात तुम्ही मला विचारलं होतं की ही समईला हे जे तू लावलंयस हार, तर हे कुठून आणलेस? तर तुम्हाला माहिती ह्या कळ्या असतात, खऱ्याच कळ्या आहेत या, पण ह्या अशा याच्यामध्ये ओवल्या जातात आणि खूप सुंदर दिसतं। बघा, ते मी तुम्हाला जसं दाखवलं तसे हे छोटे असे गजरे मिळतात, जिथे तुम्हाला गजरेवाल्यांकडे किंवा फुलंवाल्यांकडे मार्केटमध्ये सुद्धा असे खूप इझिली मिळतात हे गजरे। तर खूप सुंदर, मला खूप आवडतात। त्याच्यामध्ये मधले जी लोकर विणलेली आहे ना, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलर्स येतात आणि हे अजून खराब झाले नाहीयेत किंवा कोमेजले नाहीयेत, तर म्हणून मी ते ठेवणार आहे। कारण मी याच्यात देवपूजा जेव्हा करणार आहे तेव्हा विचार करते की या ज्या समय आहे ते मी देवाच्या इथे पण प्रज्वलित करू, कारण आज अधिक मासाचा पहिला दिवस आहे आणि आपला श्रावण महिना अजून, जो निज श्रावण आहे तो सुरू झालेला नाहीये, पण तरीही श्रावणासारखंच मला आजचं वातावरण वाटतंय छान। तर बघा, हे दिवे मी आता बाजूला काढून ठेवणार आहे, हे गायीला खायला घालणार आहे दिवे, कारण याच्यामध्ये तूप आणि गूळ घातलं होतं या दिव्यांमध्ये। तर त्यानंतर जी पण पूजा आहे ती संपूर्ण अशी उचलायची। तर तो जो पेपर खाली दिसत असेल तुम्हाला, तर ते जो टी म्हणजे मी पाठ ठेवला होता ना, तर तो हलतो, तर त्याच्यामुळे मी तो खाली पेपर ठेवला होता सपोर्टसाठी। तर आता जे स्वस्तिक काढलं आहे त्या स्वस्तिक वरती आपण हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या, त्यानंतर परत त्याच्यावर अगरबत्ती ओवाळून घ्यायची, म्हणजे धूप दीप अर्पण करायचं आणि त्यानंतर त्या जागेला नमस्कार करून मग ती पूजा उचलायची। तर आता ही रांगोळी पण मी भरून घेते। तर अशा प्रकारे कुठल्याही पूजेची उत्तर पूजा करताना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात।
तर आजची देवपूजा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर देवपूजा झाल्यानंतर मी पहिले आजचं माझं सगळं वाचन, आता अधिक महिना तुम्ही जास्तीत जास्त वाचन आणि श्रवण करत जा। तर बघा समय मी इथे प्रज्वलित केला देवाच्या इथे, खूप सुंदर वाटतात, मला खूप आवडतात। इथे जागा मला खरं तर कमी पडते देवाच्या इथे, म्हणून मी समय रेग्युलर म्हणजे रोजला लावत नाही, पण खूप समयीने ना खूप सुंदर म्हणजे वाटतं मंदिरामध्ये, एकदम प्रसन्न वाटतं। तर बघा आजची पूजा अशी छान झालेली। आज मी गजरे खूप छान मिळाले होते मोगऱ्याचे, तर आज सर्व देवांना मोगऱ्याचे गजरे अर्पण केलेले आहेत। आणि नैवेद्याच्या बाबतीत बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं, तर कालची जी पूजा होती तर ती उशिरा झाली होती, आणि त्याच्यानंतर मी म्हणजे आपला जो रोजचा व्हिडिओ असतो तो एडिटिंग करून त्याच्यानंतर मी नैवेद्याचं सगळं केलं होतं। पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की देव नैवेद्याचा किंवा खरंच खाण्याचा किंवा पंचपक्वानाचा भुकेलेला नाहीये, तर तो तुमच्या प्रेमाचा तुमच्या भक्तीचा जास्त भुकेलेला आहे। म्हणून त्या गोष्टींना ते शेवटी आपल्याच पोटात जातं, म्हणून त्या गोष्टींना जास्त महत्व देण्यापेक्षा जर तुम्ही देव पूजेमध्ये आणि देवाच्या भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये जास्तीत जास्त वेळ द्याल ना, तर ते तुमचं देवापर्यंत जास्तीत जास्त पोहोचेल। तुम्ही साधंच्या साधं देवाला काहीही नैवेद्य दाखवलात ना तरी तो देवापर्यंत पोहोचतो। तर बघा आता हे रोजचं माझं जे वाचन आहे, पहिले स्वामींचं स्तवन, स्वामी स्तवनाने कधी सुरुवात होते, त्यानंतर मार्जप असते स्वामींची, त्यानंतर आपलं चरित्र सारामृताचं वाचन असतं, त्यानंतर श्री सुक्तम असतं, बऱ्याच बऱ्याच गोष्टी वाचनाच्या असतात। आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की मी रोजचं काय वाचन करते, वारानुसार काय पूजा करते, सर्व सांगितलेलं आहे। सकाळी जर आपल्याशी छान पूजा झाली ना तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो, कारण सुरुवातच आपली अशी सुंदर अशी प्रसन्नतेने आणि पॉझिटिव्हिटीने होते, तर ती जी शक्ती आहे ती तुम्हाला दिवसभर कामाला येते। तर आज मी बनवणार आहे लाल मठाची भाजी। बऱ्याच जणांना माहिती असेल लाल मठाची भाजी, बऱ्याच जणांना माहीत नसेल, एकदम सोपी आणि खूप छान लागते। तर बघा मी पहिले तेल थोडंसं तापत ठेवलं होतं तव्यामध्ये, आणि त्यानंतर मिरच्या घातल्या त्यामध्ये, या भाजीमध्ये मिरच्याच घालते मी। त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण फोडणीला घालणार आहे, कमीत कमी पदार्थ आणि जास्तीत जास्त सुंदर अशी टेस्ट असते पालेभाज्यांची। सध्या पावसाळ्यामध्ये आपण पालेभाज्या जास्त खात नाही, कारण बऱ्याचदा माती जास्त येते पालेभाज्यांमध्ये, पण मेथीच्या भाजीला माती जास्त येते, बाकी जी मोठ्या पानांची भाजी असते त्याला जास्त प्रमाणात माती नसते। आणि आता जसं जसं श्रावण महिना येत जातो ना तसं तसं भाज्यांची रेंजेल सुरू होते, तर खूप साऱ्या भाज्या येतात, तर छान वाटतात। आणि हिरव्या पालेभाज्या मला तर खूप आवडतात, प्रचंड आवडतात, खूप छान लागतात। तर आता याच्यामध्ये थोडा कांदा घालायचा, कांदा छान थोडासा असा खूप जास्त पण नाही परतवायचा, थोडाच म्हणजे असं थोडासा नरम पडला पाहिजे, थोडासा गुलाबी झाला पाहिजे। आणि त्यानंतर बस मी ह्याच्यामध्ये मसाले काहीच घालत नाही, कारण पालेभाज्यांना जेवढ्या तुम्ही प्लेन म्हणजे अशा बनवाल ना तितक्या त्या जास्त चवदार आणि जास्त पौष्टिक लागतात। तर आता ही भाजी बघा, लाल मठाची भाजी आहे, निष्ठाला पण खूप आवडते लाल मठाची भाजी आणि मला पण खूप आवडते, तर अशी मिक्स करून घ्यायची। ही पालेभाजी कधीही ना खालून वरती उचलत जायची, म्हणजे भाजीचा चेंदा मेंदा होत नाही आणि खूप जास्त पण सारखी सारखी हलवायची नाही। तसंच भाजी करताना मी काय करते, मीठ नंतर घालते थोडी भाजी शिजल्यानंतर, कारण काय होतं आपण आधीच जर भाजीमध्ये मीठ घातलं ना तर पालेभाज्यांना भरपूर पाणी सुटतं, आणि त्याच्यामध्ये कधी कधी भाजीचा खूप चेंदा मेंदा म्हणजे खूप भाजी अति शिजली जाते प्रमाणापेक्षा जास्त। तर म्हणून बघा असं झाकण ठेवायचं आणि त्यामुळे भाजी थोडी थोडी शिजू द्यायची, मग भाजी शिजली ना मग तुम्हाला म्हणजे असं दिसताना अशी वाटते की खूप जास्त भाजी आहे, पण तसं नसतं। शिजल्यानंतर भाजीची जी क्वांटिटी असते ना ती खूप कमी होते। तर बघा आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आणि वरचे वर थोडीशी भाजी हलवून घेते, आणि त्यानंतर मला या भाजीमध्ये आवडतं ते म्हणजे ओलं खोबरं, खूप छान लागतं। बरेच जण पालेभाज्यांमध्ये डाळी सुद्धा मिक्स करतात, पण लाल मठाच्या भाजीमध्ये स्पेशली मला ओलं खोबरं खूप आवडतं, खूप मस्त लागतं। जेवढी भाजी असेल ना त्या भाजीच्या अर्ध्या प्रमाणात ओलं खोबरं घ्यायचं, किंवा तुम्हाला जसं आवडतं तसं। तर आता खूप जास्त पण घालू नका, कारण ही भाजी कशी थोडीशी गोडसर टेस्ट असते, तर तुम्ही आणखीन ओलं खोबरं जास्त घालाल तर भाजी खूप जास्त गोडगोड होऊन जाईल। आणि थोडस मिरची तिखट म्हणजे तिखट मिरची घालायची, ज्याने भाजीला चव आणखीन छान येते। तर बघा असं खोबरं मी मिक्स केलंय आणि भाजी शिजण्याच्या आधीच मी खोबरं मिक्स केलंय, कारण मग खोबरं मध्ये जी भाजीची चव असते ना ती पूर्ण उतरते, नाही तर काय होतं की खोबरं वेगळं लागतं आणि भाजी वेगळी लागते कधी कधी।
तर बघा अशी भाजी आता छान शिजली आहे. खूप जास्त पण शिजवायचे नाहीत पालेभाज्या. त्यातलं जो पौष्टिक प्रमाण असतं जे व्हिटॅमिन्सचं ते कमी होतं. आणि पालेभाज्यांचा आपल्या अन्नामध्ये म्हणजे जेवणामध्ये समावेश असणं खूप महत्वाचं आहे. लहान मुलांना सुद्धा पालेभाज्या तुम्ही देत जा. तर अशी आपली लाल माठाची मस्त भाजीची तयार आहे. तुम्ही मस्त भाकरी सोबत खा, डाळ भातासोबत खा किंवा चपाती सोबत खा. एकदम मस्त टेस्ट लागते, मला तरी खूप आवडते. आणि असं मस्त बाहेर जेव्हा पाऊस चालू असतो ना तेव्हा अशा गरमागरम भाज्या, डाळ, चपाती किंवा भाकरी खाण्याची वेगळीच मजा आहे. तर बघा अशी भाजी रेडी झाली आहे. तुम्ही पण नक्की अशी ट्राय करा आणि नक्की मला सांगा. तर आज अधिक महिन्याचा पहिला दिवस, तर म्हणून मी एक सवाशिनला म्हणजे हळदी कुंकू आणि गजरा आहे तर गजरा देईन, काहीतरी गोड देईन असं ठरवलं होतं. तर या ताई आहेत या आताच माझ्याकडे म्हणजे सध्याच आता माझ्याकडे कामाला येतात, तर त्यांनाच देणार. सवाशिन कोणीही असू शकते, सवाशिन लहान मोठं छोटं असं काही नसतं त्याच्यामध्ये. तर म्हणून त्यांना मी बघा आज हळदी कुंकू लावला. आज तुमच्याकडे जीही सवाशिन येईल तुम्ही छान हळदी कुंकू लावा, गजरा द्या. कारण आता जेवढं श्रावणामध्ये ना म्हणजे अधिक महिन्यामध्ये म्हणा किंवा श्रावणामध्ये तुम्ही ह्या गोष्टी जेवढ्या कराल ना तितक्या कमी असतात. आपल्या अखंड सौभाग्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर त्यांना छान गजरा दिला, मोगऱ्याचे गजरे आणले होते आणि गोड छान बर्फी आणली होती तर गोड दिलं त्यांना. तर आजची अशी अधिक महिन्याची सुरुवात तर खूप छान झाली आहे. तर असंच मी तुम्हाला काय काय जे मी करते तर ते थोड्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करत जाईन. नमस्कार. तर सर्वप्रथम सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या अधिक महिन्याच्या खूप 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 शुभेच्छा. आणि अधिक महिना हा श्रावणात आलेला आहे तर हा अधिक श्रावण आहे. तर बऱ्याच जणांना खूप सारे प्रश्न आहेत की ताई आता ह्या महिन्यात काय करायचं काय नाही करायचं. तर त्याचे डिटेल एक व्हिडिओ मी करणार आहे त्याच्यावरती की तुम्ही अधिक महिन्यात खूप मला खूप डिटेल अशा माहिती नाही पण जेवढं माहिती आहे तेवढं मी नक्की जे जे आहे ते तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहीन. तर हा अधिक महिना आता जो सुरू झाला आहे 18 जुलैपासून तर तो 16 ऑगस्टपर्यंतचा हा आपला अधिक श्रावण महिना आहे. आणि त्यानंतर जो सुरू होणार आहे 17 ऑगस्टपासून तर तो आपला निज श्रावण महिना म्हटला जातो, म्हणजे जो नेहमीचा श्रावण महिना असतो आपला तो. तर आपण श्रावण महिन्यामध्ये जे आता सोमवार शनिवार जर जे करतात श्रावणामध्ये तर ते या अधिक मासामध्ये नाही केले जात, ते त्या निज श्रावण महिन्यामध्येच केले जातात. उपवासही त्याच्यामध्येच केले जातात. तर अधिक महिन्यात काय करायचं, अधिक महिन्यात आपण जितकं जमेल तितकं दानधर्म करा, तुम्ही जितकं जमेल तितकं तुम्ही पारायणं करा, देवाचं नामस्मरण करा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अधिक महिन्यात करायच्या आहेत. अधिक महिन्यात कुठलंही वास्तुशांती म्हणा, गृहप्रवेश म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत. आणि एक छान गोष्ट ती म्हणजे अधिक महिन्यात 33 अनारसे जे आहेत ते भगवान विष्णूंना अर्पण केले जातात. पण असं म्हटलं जातं की जावयाला विष्णूंचाच मान दिला जातो तर म्हणून ते अनारसे जे आहेत 33 अनारसे तर ते जावयाला दिले जातात अधिक महिन्यामध्ये. त्यानंतर जोडव्या वाढवल्या जातात आपल्या अधिक महिन्यामध्ये. अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे चांदीच्या ज्या जोडवी आपण पायामध्ये घालतो तर त्या अधिक महिन्यामध्ये वाढवायच्या असतात. तर अशा खूप काही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत. तर आजचा असा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे खूप छान छान कमेंट्स आले त्या दिवशीच्या आपल्या दीप पूजेच्या व्हिडिओला, कालच्या खूप छान कमेंट्स आले. आणि तुमच्या छान छान कमेंट्स येतात ना तर त्या चांगल्या कमेंट्स वाचून मला खरंच खूप चांगलं एक इन्स्पिरेशन मिळतं, काहीतरी मोटिवेशन मिळतं की मी आणखीन काहीतरी नवीन नवीन किंवा आणखीन काहीतरी तुमच्यासाठी चांगलं काही काही करत राहू. तर असंच कमेंट्स करत राहा, टचमध्ये राहा. तुमच्या जेव्हा कमेंट्स येतात तर तेव्हा मला कळतं की कोण व्हिडिओ बघतंय किंवा कोण रेग्युलर आपल्या टचमध्ये आहे, तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काय अपेक्षा आहेत किंवा काय माझंही चुकतं, मी काही देव नाही आहे, माझे बऱ्याचशा गोष्टी चुकत असतील तर त्या पण तुम्ही मला त्याच्यामधून सांगता. तर ते पण मी पॉझिटिव्हलीच घेते की असं नाही आहे की आपण सगळं बरोबरच करू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्यातून सुद्धा चुकत असतील किंवा आपल्याला माहीत नसतील तर होत असतील चुकीच्या, तर असेही बऱ्याचशा गोष्टी असतात. पण तुम्ही कमेंट्स करत राहा. मग सांगणं हेच आहे की तुम्ही कमेंट्स करत राहा, तुमच्या कमेंट्स येतात मला खूप भारी आणि छान वाटतं. जसं मला जमतं तसं मी तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करत असते, तुम्हाला उत्तरं देत असते. उशीर होत असेल तर प्लीज राग मानू नका त्या गोष्टीसाठी, कारण बरीचशी कामं असतात त्याच्यामधून हे सगळं करायचं असतं. आणि मेन म्हणजे तुमच्यासाठी छान छान विचार करायचा असतो की उद्या मी तुमच्यासाठी काय घेऊन येऊ. तर असा व्हिडिओ होता. तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.